मित्रांनो नमस्कार मी राऊत गंगाधर दोन दिवसापूर्वी सर्व लोकोस युजर्स यांना लोकोसोकडून हो एक मॅसेज आलेला आहे आणि तुमचे पासवर्ड ॲटोमॅटिक बदलण्यात आलेले आहेत असा मॅसेज आलेला आहे मॅसेज काय आहे डिअर लोकोस युजर युअर लोकोस पासवर्ड इज अपडेटेड प्लीज यूज युअर न्यू पासवर्ड या ठिकाणी आपली आय डी देण्यात आलेली आहे आणि समोर स्मॉल ओ एस ॲट द रेट टू झिरो टू थ्री फॉर लॉग इन यू कॅन चेंज युअर पासवर्ड असं देण्यात आलेलं आहे आणि या मॅसेजप्रमाणं सर्वांचे पासवर्ड अपडेट झालेले आहेत यासाठी तुम्हाला तुमचं तुम्हा लोकोस ॲप अपडेट करायचं आहे तुम्ही प्लेस्टोरवरती जाऊन अपडेट करू शकता किंवा लॉग इनवर क्लिक करून टाकल्याच्या टाकल्याच्यानंतर ॲटोमॅटिकली तुम्हाला अपडेटचा मॅसेज येणार आहे अपडेटवर क्लिक करायचं आहे तुमचं ॲप अपडेट होईल त्यानंतर लॉग इन करत असताना आपण ज्यावेळी आपला पासवर्ड टाकू त्यावेळी आपल्याला नवीन पासवर्ड टाकायचा आहे जो जुना पासवर्ड आहे तो आपण सुरुवातीला टाकून पाहणार आहोत तर पहा या ठिकाणी इनवॅलिड असा मॅसेज येईल लॉग इनवर आपण क्लिक करणार आहोत आपला जो पिन आहे तो पिन टाकणार आहोत त्यानंतर ऑथेंटिकेशन करा म्हणून हा मॅसेज येणार आहे आपण जर जुन्याच सेव असलेला पासवर्ड जर टाकला आणि लॉग इन केलं तर इनवॅलिड यूजर असा हा मॅसेज येणार आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपला जो पासवर्ड आहे तो आपल्याला नवीन टाकायचा आहे जो मॅसेज आलेला आहे त्या प्रमाणे आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे या ठिकाणी पहा परत आपण सबमिट करून पाहिलेलं आहे तरी तसाच मॅसेज आलेला आहे जर तुम्ही कुठलीही ॲक्टिव्हिटी करत असाल तर जुन्या पासवर्डवर होणार नाही त्यासाठी आपल्याला नवीनच पासवर्ड टाकावा लागणार आहे मग नवीन पासवर्ड टाकण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी पहा आपली जी आय डी आहे ती कॉपी करून घ्यायची आहे पासवर्डच्या ठिकाणी जशाचा तशी टाकायची आहे अगोदरचा पासवर्ड डिलीट करायचा आहे आणि आय डी समोर आपल्याला ओ एस ॲट द रेट टू झिरो थ्री झिरो असं टाकायचं आहे ओ एस हे स्मॉल आहे कॅपिटल नाही जशाच्या तसं आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर लॉग इनवर क्लिक करायचं आहे आपलं ॲप लॉग इन होणार आहे या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला लक्ष द्यायची आहे की जर तुमच्या मोबाईलमध्ये काही डाटा भरलेला असेल आणि अपलोड करायचा शिल्लक असेल तर आपल्याला लॉग इन केल्याच्या लॉग इन करायच्या प्रत्येक वेळी हा नवीन पासवर्ड टाकून लॉग इन करावा लागणार आहे जर तुमच्या मोबाईलमध्ये काही डाटा अपलोड करण्यासाठी शिल्लक नसेल अशा वेळी तुम्ही क्लिअर कॅचे करून किंवा ॲप डिलीट करून परत इन्स्टॉल करू शकता आणि हा पासवर्ड तुम्ही सेव्ह करू शकता परंतु यापूर्वी पासवर्ड आपला सेव्ह झालेला असल्यामुळं या ठिकाणी आता प्रत्येक वेळी आपल्याला नवीन पासवर्ड टाकावा लागणार आहे त्यासाठी आपली आय डी जशाच्या तशी पासवर्डच्या ठिकाणी टाकायची आहे आणि समोर स्मॉल ओएस ॲट द रेट टू झिरो थ्री झिरो असं टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे आपली आय डी लॉग इन होणार आहे या ठिकाणी पहा युजर ऑथेंटिकेशन सक्सेसफुली म्हणून मेसेज येणार आहे आणि आपली आय डी लॉग इन होणार आहे डाटा आपला डाउनलोड होणार आहे मास्टर डाटाही डाउनलोड होणार आहे आणि आपल्याला आपल्या या लोकोस ॲपमध्ये काम करता येणार आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला लोकोस ॲप आप, अपडेट व्हर्जन लॉग इन करायचं आहे या ठिकाणी तुम्ही आपलं अपडेट व्हर्जन कोणतं आहे हे चेक पण करू शकता त्यासाठी लोकोस ॲपवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्या तीन रेषा आहेत त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे आपलं अपडेट व्हर्जन कोणतं आहे हे तुमच्या लक्षात येणार आहे तर कशा पद्धतीनं आपलं अपडेट व्हर्जन करायचं आणि पासवर्ड काय टाकायचा याची माहिती तुम्हाला समजलेली असेल आशा करतो की व्हिडिओ माहिती समजलेली असेल आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून चॅनलचे अपडेट्स आपल्यापर्यंत वेळेवर येत जातील या ठिकाणी आपण या ठिकाणी आपण थांबूया थँक्यू